गेली अनेक वर्ष तुम्ही राजकारण करत आहात, तुमचं 80 वर्ष वय झालंय, तुम्ही कधी थांबणार आहात असा सवाल अजित पवार यांनी शरद पवारांना केलाय. आपल्या वडिलांना घरी बसवायचं म्हणतात तर आम्ही पोरी परवडल्या, लेक वडिलांसोबत उभी राहते अशी संतप्त प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे. 2019 80 वर्षाचा योद्धा लढल्याची भूमिका त्यांनी मांडली. आम्ही कुठेही कामामध्ये कमी आहोत का असा सवाल उपस्थित करत अनेक वर्ष मोठ्या पदापासून दूर ठेवल्याची खंत अजित पवारांनी बोलून दाखवली. आपल्याला 4 वेळा उपमुख्यमंत्री केलं, आता 5 वेळा उपमुख्यमंत्री केलं, आपल्याला मोठ्या पदाची अपेक्षा आहे असं अजित पवार म्हणाले. भाजपसोबत जायचं नव्हतं तर आम्हाला का पाठवलं असा सवाल अजित पवारांनी केला. 2019 शपथविधी संदर्भात ते बोलत होते. 2019 भाजपसोबत 5 बैठका झाल्याचा खुलासा करत त्यांनी पहाटेच्या शपथविधीवर चा पडदा उठतलाय. 2017 वर्षावर बैठक झाली होती, तेव्हा भाजपनं शिवसेनेची साथ सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतरही फडणवीसांसोबत आपल्या 5 बैठका झाल्या, मात्र तेव्हा आम्हाला सांगितलं की बाहेर काही बोलायचं नाही असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला. एका आमदारानं शरद पवारांना म्हटलं की मला आमदार व्हायचं नाही, तर पवार म्हणाले की पाहतो तू जिंकून कसा येतो. अजित पवारांनी हा प्रसंग भाषणादरम्यान सांगितला. दैवत असं कधी बोलतं का, असा कार्यकर्त्यांना बोलतात का असं म्हणत त्यांनी राग व्यक्त केला. 2024 नरेंद्र मोदी सत्तेत येणार असून मोदींशिवाय भारताला पर्याय नसल्याचं शरद पवार यांनी बैठकीत सांगितल्याचं अजित पवार म्हणाले. अनेक बैठकांमध्ये आम्हाला वरिष्ठांनी असं सांगितल्याचं म्हणत मोदींचं भारतातलं वर्चस्व शरद पवारांना सुद्धा मान्य असल्याचे संकेत त्यांनी दिले. पाटण्याला देशातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांशी झालेली बैठक म्हणजे फुसका बार असल्याची टीका अजित पवारांनी केली. विरोधी पक्ष गडबोळ बांधायचं काम करत असून बैठकीमध्ये कोणाचा कोणाला मेळ नव्हता असंही ते म्हणाले. तुम्ही शिवसेनेसोबत गेलात ते चालतं, मग आम्ही भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झालं तर काय झालं असा सवाल अजित पवारांनी केला. तर शिवसेना भाजपमध्ये फरक असून भाजपचं हिंदुत्व विभाजनवादी असून आपलं शिवसेनेचं हिंदुत्व 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन जाणार आहे असं प्रत्युत्तर शरद पवारांनी दिलं. जे आपला फोटो लावतात त्यांना माहीत आहे की त्यांचं नाणं चालणार नाही असा टोला शरद पवारांनी लगावला. पांडुरंग म्हणायचा आणि आरोप करायचे असा कार्यक्रम काहींनी सुरू केल्याचंही ते म्हणाले. पक्षाचं चिन्ह जाऊ देणार नाही असा विश्वास पवारांनी व्यक्त केला. दरम्यान ज्यांनी आमदारांना निवडून दिलं ते आमच्यासोबत असल्याचं पवार म्हणाले. तर शपथविधीच्या दिवशी भुजबळ बघून येतो म्हणून सांगून गेले आणि दुपारी मंत्रिपदाची शपथ घेतल्याचा किस्सा पवारांनी सांगितला. जयंत पाटलांनी पवारांच्या उपस्थितीत खासदार अमोल कोल्हेंवर नवी जबाबदारी सोपवली. कोल्हेंनी पक्षाचं प्रचार प्रमुख व्हावं, मग आपण संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढू असं जयंत पाटील यांनी व्यासपीठावरून सांगितलं. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पक्षातल्या फुटीचं कारण स्पष्ट करताना आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय, त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची गळचेपी होत असल्याचा आरोप केला. हा आरोप करताना त्यांचा रोख कोणाकडे आहे हे मात्र त्यांनी स्पष्ट केलं नाही. तर शरद पवार यांच्याविषयी अपार प्रेम आणि श्रद्धा असल्याचं भुजबळ म्हणाले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊ आणि शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस 1 नंबरचा पक्ष करू असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते रोहित पाटील यांनी केलाय. येणाऱ्या काळात साहेबांच्या नेतृत्वात जास्तीत जास्त जागा निवडून येतील यासाठी काम करणार असल्याचं रोहित पवार म्हणाले. काही जण आज या दारात तर उद्या त्या दारात असं करत आहेत, पण एक ना एक दिवस लोकांकडे जावंच लागेल, तेव्हा जनतेला तोंड कसं दाखवणार असा सवाल राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी अजित पवार गटाला विचारलाय. तुमच्या या चिखलात आम्ही का चालायचं, रोजची चिखलपेक बघत का बसायचं असं ट्विट रोहित पवारांनी केलंय. हसन मुश्रीफ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं भाजपचे नेते समरजित घाटगे नाराज आहेत. घाटगेंनी उद्या सकाळी कार्यकर्त्यांना कागलमध्ये येण्याचं आवाहन केलं असून उद्या त्यांची भूमिका ते स्पष्ट करणार आहेत. मी जी भूमिका घेणार आहे त्याला साथ द्या असं समरजित घाटगेंनी म्हटलंय. सर्वात आधी उद्धव ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिंदे आणि आता अजित पवारांनी उठाव केला. या सर्व उठावाचे भीष्म पितामह शरद पवार असल्याची प्रतिक्रिया बच्चू कडून दिली आहे. हे बंड शरद पवारांसाठी नवीन नाही, मात्र अजित पवारांनी उचललेलं पाऊल अभिनंदनीय असल्याचं ते म्हणाले. आम्ही कोणत्याही पक्षाची बी टीम नाही, आम्ही लोकांसमोर ठोस कार्यक्रम घेऊन जात आहोत असं BRSचे राज्य समन्वयक शंकर अण्णा धोंडगे यांनी स्पष्ट केले. आमचा पक्ष जनतेच्या मनात घर करतोय, त्यामुळे लोकांना दखल घ्यावी लागत असल्याचा टोला त्यांनी लगावलाय.
नागपुरातील शिवसेना भवनच्या बाहेर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे एकत्र फोटो असलेले बॅनर लावले. मराठी माणसाला न्याय देण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची हीच वेळ असल्याची मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. गडचिरोली हा खनिज संपदेचा प्राणवायू देणारा जिल्हा आहे. हा जिल्हा आता मागास राहणार नाही असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. जिल्ह्यातील नक्षली चळवळ कमकुवत झाली आहे. इथं आता समृद्धी येणार असल्याचंही ते म्हणाले. आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढणार असल्याची माहिती अंबादास दानवेंनी दिली. उद्धव ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीत निर्णय झाल्याचं ते म्हणाले. दरम्यान उद्धव ठाकरे विदर्भ मराठवाड्याचा दौरा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अहमदनगरमध्ये नितेश राणे यांनी ओंकार भागानागरे यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं. अवैध धंद्याबाबत माहिती दिल्याबद्दल ओंकारची निर्घृण हत्या करण्यात आली होती. दरम्यान आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी नितेश राणेंनी केली आहे. बंद पडलेल्या लिफ्टमध्ये एका 6 महिन्याचा मुलगा अडकला होता. अग्निशमन दलानं हा मुलगा आणि त्याची मोठी बहीण यांना वाचवलंय. कल्याणच्या रौनक सिटी सोसायटीत ही घटना घडली. लिफ्टमधून जात असताना विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं दोघे अडकले. याबद्दल माहिती मिळताच अग्निशमन दलानं लिफ्टचा दरवाजा तोडून दोघांची सुटका केली. नालासोपाऱ्यात तुळींज रोडची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचं नुकसान होत असून चालक हैराण झालेत. दरम्यान लवकरात लवकर खड्डे न बुजवल्यास मनसेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. शहरातील इतर रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. बोरिवली रेल्वे स्थानकात सुहाना संघटनेसह शाळकरी विद्यार्थ्यांकडून जनजागृती करण्यात आली. रेल्वे रूळ न ओलांडता पुलाचा वापर करणं यासह नियमांचं पालन करण्यासंदर्भात विद्यार्थ्यांकडून जनजागृती करण्यात आली. मालवण तालुक्यातल्या काळसे आणि धामापूर गावाला अतिवृष्टीचा फटका बसला. काळसे रवळनाथ मंदिराजवळच्या ओढ्याच्या पाणी कपातीत वाढ झाली आहे. त्यामुळे मालवण धामापूर कुडाळ या मुख्य मार्गावरून वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली. समाधानकारक पाऊस सुरू झाल्यानं कोकणात शेतकरी भात पिकाच्या लावणीच्या कामात गुंतलाय. आधीच महिनाभर उशिरा आलेल्या पावसानं शेतीची लांबलेली कामं या आठवड्यात वेगानं सुरू झाल्यानं शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. बुलडाण्याच्या लोणार तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. परिसरातल्या नदी नाल्यांना पूर आल्यानं अनेक शेतकरी शेतमजूर शेतामध्ये अडकून पडल्याचं दिसून येत आहे. वाशिम शहरासह जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. पावसाच्या आगमनानं खोळंबलेल्या खरीपाच्या पेरणीला सुरुवात होणार असल्यानं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतोय. तर पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळणार आहे. तब्बल 20 दिवसापासून दडी मारून बसलेल्या पावसानं अखेर मनमाड शहरात हजेरी लावली आहे. पावसाच्या आगमनानं शेतकरी सुखावलाय तर उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा मिळाला. बीडच्या माजलगाव तालुक्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. जोरदार पावसानं नदी नाल्यांना पूर आलाय तर जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. तब्बल 1 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अकोल्यात पावसाचं दमदार आगमन झालंय. जोरदार पाऊस बरसल्यानं शेतकरी सुखावलाय. नागरिकांना सुद्धा दिलासा मिळाला. हिंगोली शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात पावसानं हजेरी लावली आहे. या पावसानं शेतकऱ्यांवरच्या दुबार पेरणीचं संकट टळलंय. जामनेरच्या मांडवे बुद्रुक गावाजवळ एक कार नाल्यात अडकल्याचं समोर आलं. पाणी साचल्यानं अंदाज चुकून ही कार नाल्यात कोसळली. स्थानिकांच्या मदतीनं ती बाहेर काढली. धुळ्यातील पांझरा नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. जलपर्णी प्लास्टिक कचरा सांडपाण्यामुळे नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालं. या संदर्भात तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जाते. अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यात सकल हिंदू समाजाकडून मोर्चा काढण्यात आला. नितेश राणे मोर्चात सहभागी झाले. धर्मांतराला विरोध करत कत्तलखाने बंद करण्यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. नाशिकच्या नांदगावमध्ये आदिवासी बांधवांनी वन विभागाच्या विरोधात मोर्चा काढला. पेरणीच्या परवानगीसाठी वन विभाग मनमानी करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. बीड जिल्ह्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती सुरू झाली आहे. आष्टी तालुक्यातल्या 78 जागांसाठी अवघ्या 2 दिवसात 600 अर्ज दाखल झाले. अर्ज भरण्यासाठी महिला उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळतंय. बुलडाण्याच्या लाखनवाडा गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांच्या कमतरतेनं विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे. 10वीच्या महत्वाच्या वर्षासाठी एकच शिक्षक 6 विषय शिकवतोय. त्यामुळे पालक आक्रमक झाले असून त्वरित शिक्षक भरतीची मागणी करण्यात आली आहे. गिवराईच्या चकलांबामध्ये जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदासाठी ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याविरोधात शाळेत लाक्षणिक उपोषण करण्यात आलं.
लातूरमध्ये मातंग समाजाच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मातंग समाजाला वेगळं आरक्षण द्यावं, अण्णाभाऊ साठे जयंतीला शासकीय सुट्टी जाहीर करावी अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते. वर्षा निवासस्थानी शिवसेना नेत्यांची एक महत्त्वाची बैठक सुरू आहे. मंत्री, नेते, खासदार, आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. एकनाथ शिंदे या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. गाव पातळीवर पक्ष मजबूतीसाठी ते मार्गदर्शन करणार आहेत. संघटना बळकटीसाठी आत्तापासूनच शिवसेनेनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस च्या अजित पवार यांच्या गटानं आता सरकारमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आपापला पक्ष बांधण्यासाठी भाजप, त्याचबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी तिघांकडून सुद्धा प्रयत्न केले जाणार आहेत. सत्तेच्या माध्यमातून अधिकाधिक पक्षाला बळकटी देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. राज्यामध्ये सध्याच्या महायुती सरकारचं मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांच्याकडे, शिवसेनेकडे आहे. त्यामुळे पक्षाचा विस्तार करणं, वाढ करणं आणि पक्ष मजबूत करणं हे त्यांच्यासमोरचं आव्हान. बघूया आणखी काही बातम्यांचा वेगवान आढावा. दिल्लीतल्या 30,000 कोर्टात गोळीबाराची घटना समोर आली आहे. वकिलांच्या दोन गटात वादावादी झाल्यानंतर हाणामारी झाली आणि एका वकिलानं गोळीबार केला. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. सुरक्षेचे निकष असतानाही पिस्तूल कोर्टात कसं पोहोचलं याचा पोलीस तपास करत आहेत. दिल्लीच्या जनकपुरीतल्या उच्चभ्रू वसाहतीत अचानक रस्ता खचल्याची घटना घडली. कोणतंही वाहन जात नसतानाही हा रस्ता अचानक खचला, मोठा खड्डा तयार झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून ठेकेदाराच्या निकृष्ट कामावर संताप व्यक्त होतोय. दिल्ली मेट्रोमध्ये आता कावड यांनी डान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. उत्तरेत श्रावण महिना सुरू झालाय, त्यानंतर शिवलिंगाला जलाभिषेक करण्यासाठी कावडिया निघाले. त्यातच दिल्ली मेट्रोतून जाणाऱ्या कावडियांनी शंभोच्या गाण्यावर डान्स केला. डेहराडूनमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. यानंतर रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालं. डेहराडूनच्या रिस्पना पुलाजवळ एक बस या पाण्यातून वाहत असताना दिसतेय. साचलेल्या पाण्यात जवळपास अर्धी बस बुडाल्याचं पाहायला मिळतं. जम्मू काश्मीरच्या सांबामध्ये मुसळधार पावसानं पूर आल्याचं पाहायला मिळालं. पुराच्या पाण्यात एक कार वाहून गेल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय. कार चालकानं पाण्यात उडी मारून जीव वाचवल्याची माहिती मिळते. हिमाचल प्रदेशच्या उना जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यानंतर आलेल्या पुरात एक स्कॉर्पिओ झाडाच्या पानाप्रमाणे वाहून गेल्याचं दिसून आलं. स्थानिकांनी कार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याच्या जोरात प्रवाह इतका जोरदार होता की कार त्यात वाहून गेली. केरळमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. मुसळधार पावसानंतर कुन्नूर सेंट्रल जेलची सुरक्षा भिंत कोसळली आहे, त्यामुळे जेलची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. हैदराबादच्या शादनगर भागात एका दुचाकीस्वारानं शाळकरी मुलीला जोरदार धडक दिल्याचं समोर आलंय. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झालाय. गंभीर जखमी मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. बॉलिवूड स्टार वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांच्या आगामी बवाल सिनेमाचा टीझर रिलीज झाला. टीझरमध्ये वरुण आणि जान्हवीची लव केमिस्ट्री पाहायला मिळते, पण त्या लव केमिस्ट्रीमध्ये काही वेळानंतर बवाल झालाय. हा बवाल होण्यामागचं नेमकं कारण काय हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना. हा सिनेमा OTT वर रिलीज होणार आहे. वोग दुबई या प्रसिद्ध मासिकाच्या मुखपृष्ठावर एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा झळकली आहे. रेखाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रानं रेखाचे हे लेटेस्ट फोटो आपल्या इन्स्टा अकाउंटवरून शेअर केले, ज्यामध्ये अभिनेत्री एकापेक्षा एक लुकमध्ये दिसते. तर या होत्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या, त्यांचा वेगवान आढावा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.